नमस्कार, मी आरजे राहुल. आज मिर्ची बेकार इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत एक कन्फ्यूज माणूस आहे. कन्फ्यूज यासाठी की तो मुंबईत जेव्हा आला होता तेव्हा त्यांना डिरेक्टर व्हायचं होतं आणि मग ते ॲक्टर झाले आणि आता ॲक्टर म्हणून यशस्वी झाल्यानंतर परत डिरेक्टर झाले. तर तुमचं स्वागत. नाही, तू कन्फ्यूज आहे ॲक्च्युली. मी नाही, तू माझं कन्फ्यूज होऊन लोकांना सांगतोयस. मी ॲक्टर व्हायला, मी डिरेक्टर व्हायला मुंबईत गेलो, ॲक्टर झालो, मला पहिला अवॉर्ड मिळालं सिंगर म्हणून आणि मी डिरेक्टर झालो. हे कन्फ्युजन क्लिअर कर. तर म्हणून म्हटलं की जास्त कन्फ्यूज माणसाकडे आपल्यापेक्षा आपण जावं आणि इंटरव्ह्यू द्यावा. तर तू पहिलं जे दाखवलंस की तू किती कन्फ्यूज आहेस, असं बोल. नेक्स्ट, तुम्ही चंद्रमुखी पिक्चर तयार केलेला आहे, त्यासाठी तुम्ही अर्थात ती कादंबरी वाचली विश्वास पाटलांची. महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे, मूळ प्रश्न आहे माझा, की कादंबरी वाचताना काय 20-25 पानं 100 पानं वाचल्यावरती मग तुम्ही काय मुडपायचात की काय? म्हणजे 326 पानांची कादंबरी आहे, किती पानं टोटल तुम्ही मुडपलीत त्यातली? 326 पानांपैकी 326 पानं मी वाचली, मुडपलं आहे की नाही. कादंबरीचं पान मुडपायचं नसतं, ते उलगडायचं असतं. कादंबरीची पानं मुडून चित्रपट मुडपून नाही होत, ती उलगडली तरच चित्रपट होऊ शकतो, लक्षात ठेव. पान क्रमांक लक्षात कसा राहायचा? पान मुडपायचं नाही एवढं तर लक्षात ठेव, त्याला क्रमांक दे ना. पान मुडपायचं नाही एक, पान मुडपायचं नाही दोन, असं लक्षात ठेव. पुढचा प्रश्न, तुम्ही असं म्हटलं एका ठिकाणी की पात्रांची गरज म्हणून अमृताला 60 किलो आणि आदिनाथ कोठारे यांना पण वजन वाढवायला तुम्ही सांगितलं. पण खरं सांगा की तुम्हाला ते जेव्हा स्लिम त्यांच्याकडे बघितलं तेव्हा तुमची जळजळ झाली म्हणून तुम्ही असं केलं? नाही, बरोबर, माझी जळजळ झाली त्यांच्या स्लिमनेसकडे बघून, माझी जळजळ नाही आली. मला असं वाटलं की यार, माझं जेवढं समाजात वजन आहे तेवढं तरी ॲक्टर्सचं असलं पाहिजे, म्हणून मी त्यांना म्हटलं जरा वाढवा वजन थोडंसं, समाजातलं बघू, स्वतःचं तरी वाढवा, समाजातलं वाढलं तरी ते मी बघतो. तुला वाढवायचं आहे? नाही. ठीक. कोविडमध्ये चंद्रमुखी कोविडच्या काळात माहिती सगळी बंधनं असताना वगैरे तुम्ही शूट केलात, शूटिंगच्या दरम्यान तुम्ही किती कोविडच्या रॅपिड टेस्टचे किट वापरले, आकडा सांगा. सांगितलं ना, सांगितलं उत्तर, काहीच बोललं नाही. तुम्ही मास्क लावला होता तेव्हा ऐकून आलं, कोविडबद्दल सगळं जे ते मास्क लावून बोललं पाहिजे. मास्कची बंदी गेली आता, पण उत्तर तेव्हाच दिलं मी जेव्हा बंदी होती. तू या सिनेमासाठी अमृता आणि आदिनाथचं 6 महिने वर्कशॉप घेतलं असं आम्ही ऐकलं. या वर्कशॉपमध्ये सगळे सीनचे डायलॉग आणि सगळे सीन तुम्ही प्रॅक्टिस करून पॉलिशिंग केलं. खरं अमृता आणि आदिनाथसारख्या अकम्प्लिश्ड ॲक्टर्ससाठी ट्रेनिंगची गरज नव्हतीच, तू स्वतःच्या डिरेक्शनला पॉलिश करायला हे घेतलंस वर्कशॉप असं कळालं. तू कन्फ्यूज आहेस हे तुला मी पहिल्याच प्रश्नात सांगितलं. वर्कशॉप घेतलं मी, ॲक्टिंगचं वर्कशॉप घेतलं असं मी कधी म्हणालो? दोघांनाही गाड्या त्यांच्या बंद पडल्या तर रिपेअर कसं करायचं कळत नव्हतं, मला त्यातलंही ना ज्ञान आहे, नॉलेज आहे, त्यामुळे दररोज मी त्यांना गॅरेजमध्ये न्यायचो आणि गाडीचं वर्कशॉप घ्यायचो की टायर कशी खोलायची, पंक्चर कसं काढायचं. आत्मनिर्भर भारत याचा हा पुढचा टप्पा आहे. एकीकडे मला असं कळालं की 12 वर्ष लागली तुम्हाला, तुम्ही 12 वर्ष चक्र मारायचात विश्वास पाटलांकडे, लेखक चंद्रमुखी कादंबरीचे, आणि 12 वर्षांनंतर त्यांनी तुम्हाला परवानगी दिली पिक्चर बनवायला. तर किती जोडे झिजवलेत तुम्ही, म्हणजे किती जोड लागले तुम्हाला, 2-3 किती झिजले? स्लीपर घालता का बूट घालता तुम्ही? दाखवू शकतो. इंटरव्ह्यू बेकारच होता, पण मिर्ची मराठी चॅनल बेकार नाही आहे, तो चांगला आहे, मस्त आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा, सगळं करा.